नमस्कार, मी प्रज्ञा। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रज्ञाज केअर टिप्स अँड ब्लॉग्स। तर मंडळी, हा आज हा व्हिडिओ एक स्पेशल व्हिडिओ आहे। जसं की लास्ट टाईम तुम्ही माझा लास्टचा व्हिडिओ जो होता धयंडीचा ब्लॉग व्हिडिओ, तो तुम्ही बघितला आहात आणि त्याला उत्तमोत्तम प्रतिसाद मिळतो आहे। तर त्याच संदर्भात एक छोटासा व्हिडिओ मी हा इथे पोस्ट केलेला आहे, टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती। तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा बाळगते। तर हा व्हिडिओ एका अशा पथकासाठी आहे जो गोरेगावमधला आहे, गोरेगाव वेस्ट जय मल्हार पथक। तर या पथकाचं सांगायचं असं की हे ह्या पथकाचं तुम्ही कामगिरी बघता आहात। जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये माझी एक क्लिप होती या पथकासंदर्भात, आणि त्यांची जी डेडिकेशन होतं, त्यांचं जे लास्ट एका महिन्यापासूनची त्यांची जी मेहनत होती, ती इथे उत्तमोत्तम त्यांच्या कामगिरीतून दिसते आहे। तुम्ही बघू शकता, हे भांडूप येथे सलामी देतानाची ही एक छोटासा हा व्हिडिओ आहे। भांडूप येथे सलामी देता आहे, गोरेगावचं जय मल्हार पथक हे भांडुपला जाऊन तिथे त्यांनी दहीहंडीचा सलामी दिलेली आहे। तुम्ही बघू शकता किती उत्तमरित्या हे लोक मनोरे रस्ता अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सण कसा साजरा करावा हे ह्यांच्याकडनं शिकायला हवं आपल्याला। तुम्ही बघू शकता, अजिबात न घाबरता हे गोविंदा कसे एकावर एक थर रचत आहेत। तुम्ही पाहू शकता, छोटा गोविंदा तर एकदम त्याची जी कामगिरी आहे ती वाखाणण्याजोगी आहे। तुम्ही पाहू शकता, छोटा गोविंदा हा मला वाटतं 6 ते 7 वर्षाचा असेल, पण त्याची जी कामगिरी, त्याच्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास आहे जय मल्हार पथकाच्या छोट्या गोविंदाचा, तुम्ही बघू शकता किती सुंदर, अतिसुंदर, किती सर्राईतपणे ते लोक ह्याच्यावरून समजतं। त्यांचं जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ते किती उत्तम प्रकारे त्यांनी लास्ट एका महिन्यापासून ते सराव करत आहेत दहीहंडीचा, तुम्ही बघू शकता। तसंच ही जी आहे, ही दहीहंडी जी आहे ती गोरेगाव वेस्टमधली त्यांनी आझाद मैदानावर जी सलामी दिली आहे, दिली होती ती, ह्याही क्लिप तुम्ही माझ्याही व्हिडिओमध्ये पाहिली असेल, जो मी पोस्ट केला होता। ही दहीहंडी मी स्वतः बघायला गेले होते आझाद मैदानमध्ये आणि स्वतःच्या डोळ्याने मी पाहिली त्यांची कामगिरी, अतिशय उत्तमरित्या सलामी देताना जय मल्हार गोविंदा पथक, अतिशय सुंदर। मला फक्त एकच सांगायचं आहे, मी मुद्दामून ह्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे की जर तुम्ही गोरेगावकर असाल तर पुढच्या वर्षी नक्की या जय मल्हार गोविंदा पथकाची चमकदार कामगिरी बघायला नक्की हजर राहा, स्वतःच्या डोळ्यांनी पहा। आणि तसंच जर तुम्ही गोरेगावच्या बाहेरचे असाल तरीही तुम्ही इथे येऊन ह्यांच्या ही जे पथकाची कामगिरी आहे ती तुम्ही बघू शकता, अतिशय उत्तम। आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर हिट करा। जर असेच कोणी दहीहंडी प्रेमी असतील त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, भरपूर लाईक करा त्यांच्या या व्हिडिओला। धन्यवाद।